स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यामध्ये आपण पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे, मोठ्या ठिकाणी पत्र आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की दिनांक तुम्ही बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, 18/12/2023 लागले मित्रांनो हे पत्र आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता किंवा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मित्रांनो याला प्रेस नोटही म्हणू शकता. आता बघा, ह्यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे. विषय काय सांगितलेला बघा, पोलीस शिपाई सवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत मित्रांनो या ठिकाणी पत्र आहे. आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये काय मागितलेलं आहे तर पोलीस शिपाई सवर्गातील ज्या काही रिक्त होणाऱ्या पदे तर त्या सर्व पदांची मित्रांनो माहिती पाठवण्याच्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यामध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती काय दिलेली आहे आपल्याला बघायचं आहे आणि याने मित्रांनो तुमची पोलीस भरती कशी सुरू होणार आहे याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेला बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाचे संदर्भाधीन पत्राचे अनुषंगाने दिनांक 1/1/2022 ते दिनांक 31/12/2023 या कालावधीमध्ये विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेल्या पदे सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई व बँड्समन ह्या पदांवर मित्रांनो रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यातील माहिती दिनांक 30/10/2023 पूर्वी किती मित्रांनो दिनांक 30/10/2023 पूर्वी या कार्यालयाचे मित्रांनो कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुरकर्णी यांचे ई ऑफिसवरील मित्रांनो तुम्ही बघू शकता या लॉग इन आय डीवर न चुकता पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आले आहे. तसेच दिनांक 8/11/2023 व दिनांक 13/12/2023 रोजी स्मरणपत्र पाठवणे खालील नमूद घटक प्रमुखांचीही विहित नमुन्यातील माहिती अद्यापर्यंत या कार्यालयास मित्रांनो प्राप्त झालेली नाही आहे. आता सांगायचं तू काय, शॉर्टबर्टशीट तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो, लक्षात घ्या. बघा, पहिला मुद्दा आहे मित्रांनो पोलीस शिपाई चालक, पोलीस चालक आणि मित्रांनो बॅन्समन या पदाची मित्रांनो जी काही रिक्त होत असलेली पदे आहेत आता कधीपर्यंत 1/1/2022 ते दिनांक 31/12/2023 या दरम्यान जे काही मित्रांनो रिक्त होत असलेली पदे या सर्व पदांची मित्रांनो माहिती मागवली होती. कधी माहिती मागवली होती? 30/10/2023 पण मित्रांनो 30/10/2023 पूर्वी या कार्यालयास मित्रांनो ती माहिती मागूनसुद्धा माहिती या ठिकाणी पोचलेली नाही आहे किंवा मित्रांनो स्मरणपत्र पाठवूनसुद्धा ती माहिती या ठिकाणी मिळालेली नाही आहे, म्हणजेच अद्यापर्यंत ती माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली नाही आहे. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई व बॅन्समन पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदू नामावली प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आय डीवर दिनांक 22/12/2023 न चुकता पाठवावी. सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारेच पाठविण्यात यावी, अन्य कोणत्याही मार्गाने उदाहरणार्थ ईमेल अथवा टपालद्वारे माहिती पाठवण्यात येऊ नये. तसेच सदर पोलीस शिपाई सवर्गातील रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही आहे, याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्षता किंवा नोंद घ्यावी अशा ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजे सांगायचं असं मित्रांनो की पोलीस भरती त्या ठिकाणी होणार आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला ठिकाणी स्पष्टपणे सर्व पाहायला मिळत आहे की तुमची पोलीस भरती होणार आहे. तर पोलीस भरती होत असताना जे काही रिक्त पद मित्रांनो रिक्त पदांची माहिती मागवली जाते तर त्यामुळे मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंटमधून किती जागा रिक्त आहेत, किती मित्रांनो लेखिनी पद भरायचे आहेत याची माहिती मित्रांनो पाठवली जाते आणि एकाच वेळेस मित्रांनो जाहिरात येते. पण मित्रांनो बाय चान्स त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर सर्व माहिती तुम्ही आत्ता मागवली दिली जर नाही तर मित्रांनो ती माहिती जर काही त्यामध्ये बदल तुम्हाला करायचा असेल तर ज्यावेळेस जाहिरात निघते त्यावेळेस बदल करता येणार नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही आहे. म्हणून जेवढ्या जागा असतील रिक्त जेवढ्या भरायच्या असतील तेवढी संपूर्ण माहिती भरा पाठवा, जेणेकरून त्यानुसार आम्ही या ठिकाणी जाहिरात काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते हा टेबल आहे मित्रांनो कशाचा, पोलीस शिपाईचा. ठीक आहे, पोलीस शिपाईमध्ये मित्रांनो किती जागा रिक्त याची माहिती या चार्टमध्ये भरायची. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नंतर तुम्हाला ठिकाणी सर्वसाधारण महिला खेळाडू या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, आरक्षण आणि या ठिकाणी तुम्हाला कास्ट पाहायला मिळतील सर्व जातींचे. ठीक आहे, आता यानुसार मित्रांनो संपूर्ण माहिती भरायची किती जागा रिक्त आहे किती नाही. ठीक आहे, नंतर मित्रांनो पोलीस शिपाई चालकची बघा, पोलीस शिपाई चालकाच्या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी चार्ट आहे, यामध्ये सर्व माहिती भरायची आहे. नंतर बघा पुढचे मित्रांनो पोलीस शिपाई बॅन्समन याच्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण माहिती आहे. म्हणजेच मित्रांनो एकाच वेळेस तुमचे काय होणार आहे, पोलीस शिपाई बॅन्समन, पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई ह्या पदांच्या ठिकाणी जाहिरात काढली जाणार आहे. जवळजवळ मित्रांनो
ही जो जाहिरात आहे ही खूप मोठी असणार आहे. जवळजवळ मित्रांनो 23,000 पदांच्या ठिकाणी भरती या ठिकाणी केली जाईल असं ठिकाणी घोषणा करण्यात आली. आता एक्झॅक्टली किती पदांची भरती होती ही ज्यावेळेस मित्रांनो आकृतीबंध मंजूर होईल किंवा मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे. पुढे बघा, सशस्त्र पोलीस शिपाई तुम्हाला ठिकाणी दिलेला आहे, त्याचाही चार्ट आहे. नंतर तुम्ही जर खाली स्क्रॉल केला, सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन दिलेला आहे. नंतर मित्रांनो तुम्ही जर खाली स्क्रॉल केला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी सर्व माहिती ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच मित्रांनो एवढ्या पदांच्या ठिकाणी माहिती मागवली आहे, चार्टमध्ये सर्व माहिती भरायची आहे आणि पाठवायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पोलीस भरतीच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याला मित्रांनो ठिकाणी मार्ग मोकळा झालेला आहे. जलद गतीने मित्रांनो सर्व जागांच्या ठिकाणी माहिती मागवली जाईल आणि लगेच मित्रांनो ठिकाणी शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर पदभरतीची जाहिरात काढली जाणार आहे. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. पोलीस भरतीबाबत सर्व डाऊट असतील, सर्व जर तुम्हाला अपडेट हवे असतील, काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. प्लसमध्ये तुम्हाला सर्व जर लेटेस्ट अपडेट हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक सुविधा तुमच्यासाठी अशी आहे की आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे. जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे. तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदा घेत आहे. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.